यानंतर आता आणखी एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी समोर येते. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना 3 महिन्याची मुदतवाढ देण्याचा राज्य सरकारनं निर्णय घेतलाय. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी संपतोय आणि राज्य सरकारने मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना 3 महिन्यांची मुदतवाढ दिल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. सीताराम कुंटे यांना 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय. सीताराम कुंटे हे राज्याचे मुख्य सचिव आहेत आणि त्यांचा कार्यकाळ हा आता 3 महिन्यांनी वाढवण्यात आलेला आहे. सीताराम कुंटे यांना 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना 3 महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे आणि सीताराम कुंटे हे राज्याचे मुख्य सचिव आहेत. त्यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी संपतोय, मात्र आता त्यांना 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून. वैदेही, काय अधिक माहिती या संदर्भात मिळते? नक्कीच, आपण बघतोय की राज्याचे सचिव सीताराम कुंटे यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबरला संपतोय, मात्र एकूणच सीताराम कुंटे यांची काम करण्याची पद्धत आणि ठाकरे सरकारशी असलेली जवळीकता पाहता त्यांचा कालावधी आणखीन 3 महिने वाढवणार असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळते. या संदर्भातल्या हालचाली सध्या झाल्या असल्याची देखील माहिती मिळते. त्याच्यामुळे सीताराम कुंटे आणखीन 3 महिने राज्याचे सचिव म्हणून कार्यरत असतील अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळते. मात्र वैद्य, हा निर्णय का घेण्यात आला या संदर्भात काही माहिती मिळू शकली आहे का? बघा, जर आपण बघितलं तर गेल्या काही दिवसांमध्ये सीताराम कुंटे यांचे ठाकरे सरकारशी असलेले एकदम चांगले संबंध पाहता हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सध्या मिळते आहे. दुसरीकडे जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीनं सीबीआयच्या नोटीस सीताराम कुंटे यांना आल्या होत्या आणि त्यानंतर ठाकरे सरकारची एकूणच असलेली भूमिका, सीताराम कुंटे यांनी घेतलेली भूमिका, या सगळ्या गोष्टी पाहता कुठेतरी एक जवळीक संबंध जो आहे तो ठाकरे सरकारशी त्यांचा आहे आणि म्हणूनच खर तर हा कार्यकाळ वाढवण्यात आला असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळते. नक्कीच, धन्यवाद वैद्यही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय. सीताराम कुंटे हे राज्याचे मुख्य सचिव होते आणि त्यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी संपत होता, मात्र 3 महिन्यांची त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि 3 महिन्यांनी त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आलाय.